नमस्कार, एसआरबी न्यूज मध्ये आपलं स्वागत। पीपीई किट ऐवजी रेनकोट घालून दाढी कटिंग, कोल्हार परिसरात सरून चालकांचे जुगाड, काही जणांची मात्र बेफिकरी। पीपीई किट ऐवजी रेनकोट व फेस शील्ड लावून केश कर्तन करताना व्यावसायिक। कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात 3 महिने बंद राहिलेली केश कर्तनालये एकदाची उघडली। रोजी रोटीचा धंदा सुरू झाल्यामुळे नाभिक व्यावसायिकांना दिलासा मिळाला, मात्र ग्रामपंचायत व नाभिक संघटनेने ठरवून दिलेल्या अटी शर्तींनुसार व्यवसाय करावा लागणार आहे। महागडे पीपीई किट परवडत नसल्याने केश कर्तनालयांच्या चालकांनी त्यावर जुगाड शोधला। पीपीई किट ऐवजी 300 ते 500 रुपयांपर्यंत रेनकोट व तोंडावर फेस शील्ड लावून दाढी कटिंगचे काम सुरू आहे। अर्थात काही ठराविक दुकानदारांनीच असा पर्याय शोधला। काही जणू अजूनही बेफिकीर असल्याचे दिसते। केश कीर्तनालय सुरू करताना सुरक्षित अंतर, अंगावर पीपीई किट सारखा पोशाख, चेहऱ्यावर मास्क लावणे, ग्राहकांच्या अंगावर सॅनिटायझर फवारणी, ग्राहकांनी स्वतःचे ऍप्रॅन, टॉवेल, नॅपकिन तसेच दाढी कटिंग पूर्वी वॉश बेसिन मध्ये हात धुवूनच खुर्चीवर बसणे, दाढी कटिंगचे साहित्य सॅनिटायझर करणे, दुकानात किंवा बाहेर बसताना चेहऱ्याला मास्क लावणे, ग्राहकांचे नाव, गाव व मोबाईल क्रमांक आदींच्या नोंदी ठेवणे अशी नियमावली केश कीर्तनालय चालकांसाठी बंधनकारक केली आहे। मात्र त्यांचे पालन काही ठराविक दुकानदारांनाच करताना दिसतायत। लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली केश कीर्तनालये शुक्रवारपासून उघडली। बंदच्या काळात काही केश कीर्तनालये चालकांनी व त्यांच्या हाताखालील कारागिरांनी थेट ग्राहकांच्या घरी जाऊन अगदी वाड्या वस्त्यांवर जाऊन दाढी कटिंगची कामे केली। अन्य दुकाने सुरू झाली तरी ग्राहकांशी थेट जवळून संपर्क येत असल्याने केश कर्तनालय उघडण्यासाठी परवानगी जास्त काळ लागला नाही। सुरक्षित अंतर ठेवून केश कर्तनालयाचे काम सुरू झाले आहे। इथं आल्यावर मला बरेचसे असं म्हणजे सॅनिटाइज वगैरे करून आतमध्ये घेण्यात आलेलं आहे। नाव वगैरे नोंदणी करून घेतलेलं आहे। मला अपॉइंटमेंट वगैरे दिलेली होती अशी, म्हणजे नाही का की व्हॉट्सअपवर त्यांनी सांगितलेलं होतं की आतमध्ये आले आहेत मी इकडे, म्हणजे नाही का असे त्यांनी मास्क वगैरे मला बरेच दिले, म्हणजे नाही का सॅनिटाईज वगैरे झाल्यानंतर ना त्यांनी ॲप्रन वगैरे जे आहे ते सॅनिटाईज वगैरे दिलं करून, टॉवेल वगैरे स्वतःचं घरनं आणायला लावलं होतं त्यांनी मला। त्यांनी म्हणजे बाकीचे सुविधा पण बरेचसे चांगले दिलेले आणि खूप छान वाटलं एकदम इथं आले। नमस्कार, मी जगदीश प्रदीप कोरडे, प्रिन्स मेन्स पार्लर, कोलार। मी शासनाने दिलेल्या सर्व नियम व अटीनुसार माझे पार्लर चालू केले असून प्रथम सर्व व्यक्तींना फोनवर अपॉइंटमेंट दिल्या जाते, त्यांना टायमिंग दिला जातो आणि येताना त्यांना घरून आपला नॅपकिन टॉवेल आणायला लावतो। आल्यानंतर त्या व्यक्तीला बाहेर सॅनिटाईज केलं जातं, त्यानंतर आत आल्यानंतर परत त्याच्या हातावर हँडवॉश सॅनिटायझर केलं जातं, त्यानंतर त्या आलेल्या व्यक्तीचं पूर्ण नाव, नंबर, गाव पूर्ण लिहिलं जातं, त्यानंतर तो खुर्चीवर बसून त्याची खुर्ची पण सॅनिटाईज आधी बसल्यानं आधी करतो, त्याच्यानंतर त्याची दाढी कटिंग पूर्ण झाल्यानंतर त्याला परत सॅनिटाईज करून आम्ही त्यांना सर्व सर्व्हिस व्यवस्थित देतो। सबस्क्राइब टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बेल आयकॉन So you never miss any new updates, cause whenever we upload new video, you will get a notification on your phone.